समज करून घेतलेला आहे. निवडणुकीला उभा राहत नाही म्हणून राजकारण सोडलं असं समजू नका. पुरोगामी व डाव्या चळवळीतील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे शुक्रवार दिनांक 30 जुलै रोजी दुःखद निधन झाले. सोलापूर मधील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर गेल्या 1 महिन्यापासून उपचार चालू होते. गणपतराव देशमुख हे तब्बल 54 वर्ष आमदार होते. मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावी एका शेतकरी कुटुंबामध्ये 10 ऑगस्ट 1927 रोजी गणपतराव देशमुख यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. सलग 11 वेळा ते सांगोल्याचे आमदार राहिले. सन 1778 मध्ये ते पुलोद सरकारमध्ये कृषी व ग्रामीण विकास मंत्री होते. मोदी लाटेतही ते निवडून आले होते. सांगोल्याला पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. सलग 55 वर्ष ते आमदार राहिले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी रत्नाबाई, मुलगा पोपटराव, चंद्रकांत, नातू बाबासाहेब व डॉक्टर अनिकेत, 2 सुना, नात सून असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने शेतकरी कामगार पक्षासह सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मायभूमी न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.